जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की हल्ली प्रत्येक जण नाक मुरडतो. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशीरपुराच्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं हा समज खोटा ठरवलाय. ही शाळा इतकी भारी आहे की सुट्टीत सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यावंसं वाटतं. उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशीरपुरा गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा शाळेच्या आवारात वर्गखोल्यांत फिरलात की एखाद्या खासगी शाळेत आल्यासारखं वाटतं. उत्तम बांधकाम, प्रशस्त मैदान, भिंतीवर चितारलेले गणित भाषांचे पाठ असं सारं काही तर शाळेत आहेच. शिवाय बालविकास घडवणारे इतरही अनेक उपक्रम शाळेत राबवले जातात. ही शाळा इतर शाळेला मार्गदर्शक ठरलेली आहे. भविष्यात मराठवाड्यातली एक दर्जेदार शाळा म्हणून आम्ही या शाळेला नावारूपाला आणणार आहोत. इथले शिक्षक बोर्डावर कमी आणि स्मार्ट टीव्हीवर जास्त शिकवतात. प्रत्येक वर्गात 43 इंची स्मार्ट LED टीव्ही, सर्वांना आवाज जाईल अशी ध्वनी यंत्रणा, प्रयोगाची साहित्य, मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी बोर्ड असा सारा थाट आहे. इथं शिक्षणही दिलं जातं ते हसत खेळत. त्यामुळे विद्यार्थी घरी कमी आणि शाळेतच अधिक रमतात. आमची शाळा खूप चांगली, खूप छान आहे. आमच्या शाळेमध्ये 7 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गामध्ये LED आहे. हे सर्व सुविधा आहेत. आमची शाळा जर 4 वाजता 4:30 जर सुटली तर आम्हाला घरी सुद्धा जाऊ वाटत नाही. इथल्या शिक्षकाची चिकाटी, त्यांचा परिश्रम यामुळं एकदम गुणवत्ता या शाळेमध्ये आहे. ते आहे ना, तुम्ही आमची मुलं सुद्धा इथंच टाकलेली आहेत आणि प्रत्येकाला मी सांगतो की या शाळेत या, भेट द्या, बघा. शाळेच्या प्रांगणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनंच परसबाग तयार केली आहे. तिथं सेंद्रिय पद्धतीनं भाज्यांची लागवड केली जाते. याच भाज्या विद्यार्थ्यांना पोषण आहारातून दिल्या जातात. इंग्रजी माध्यमाच्या किंवा कॉन्व्हेंट शाळेत लाखो रुपये खर्च करून ज्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात त्याही पेक्षा दर्जेदार सुविधा या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसहभागातून या शाळेची उभारणी करण्यात आली आहे. लोकसहभागातून शाळेसाठी 7 लाखांची मदत मिळाली. शिवाय शाळेतील शिक्षक दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे 10,000 रुपये खर्च करतात. अगदी शाळेच्या मुख्याध्यापकांनीही मुलीच्या लग्नात आलेला सर्व आहेर शाळेच्या विकासासाठी देऊन टाकला. केवळ शाळेला डिजिटल करून हे शिक्षक थांबले नाहीत तर गुणवत्तेतही सुधार केला. शिक्षणासोबत इतर उपक्रमांतही या शाळेतली मुलं अव्वल ठरतायत. त्यामुळेच या शाळेला अमानांकन देण्यात आलंय. केवळ शासकीय निधीवर विसंबून न राहता अख्ख्या गावानं शिक्षकांच्या मदतीनं ही शाळा साकारलीय. हा आदर्श प्रत्येक गावानं घेतला तर तुमची मुलं खाजगी शाळेत का जातील? मुस्तान मिर्झा, Zee24 तास, उस्मानाबाद.